हे गाइज, गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो कुठे चाललो ग? आज आम्ही चाललो सिवूडला. तर चला बघू आज स्वप्न घेऊन चाललाय. ए शांत जरा. तर आता आम्ही चाललो, तर बघू आता तयारी वगैरे करते. तयारी वगैरे करून झाल्यावरती भेटतो तुम्हाला. चला हे गाइज, तर बघा आमची तयारी वगैरे झाली. तरी पण हे बघा, हे बघा जेवायला बसले. जेवायला आठ बिस्किट आणि आता तयारी चालू आहे आमची. तर चला तयारी करून झाल्यावरती तयारी झाल्यावरती माझी तयारी. तर हे बघा किती टाइम झाला. माझी तयारी होऊन जवळजवळ एक तासाच्या वरती झाला तरी तयारी होते अजून. नाही इकडे बघा, यांच्या तर तयारच नाही. आपण जुनी झालो तयारी करून. अरे नवीन दिसत आहे का? बघा त्यांचे जरासं पाणी भरलाय. कोणतं फुल आहे हे? कोणतं फुल? दुसरा. कोणाचं फुल होत? जिग्नेसचा का? जिग्नेस दादाचा. हा, चला आता हे अजून येत नाही. बघा दोघी जणी ना आम्ही आम्ही दोघी तिघी जणी आता कायरा म्हणे हरिका परत वरती गेली. नाही बघा बाराही महिने लेट, बाराही महिने लेट. आणि येऊन जवळजवळ इथं 15 मिनिटं थांबलो तरी पण लेट आहे. बघा चला आता आम्ही निघतो इथून. हे बघा, अरे बापरे, आय लव्ह यू. दुसरीकडे असतात का? मग आता मजा कोण कोण करणार आहे बाबा? मी तर आज मजा करणार. हे गाईस, तर तिला आता गोळी घेतली आहे आणि पाणी घेतलंय. तिला वाटत काय एक साईडचं डोका दुखतंय तर चला बघू. तिकडे थांबलेले अजून एक टास्क आहे तुम्हाला. काही देवा मस्त होतो.
कुठे जायचं पहिले टी-शर्ट ना हात नको लावू मी हे गाईस सर आम्ही कधी प्रगतीच्या लग्नाच्या आधी एक दोन दिवस आधी यायचो आता आलो मॉलमध्ये किती मजा आली आहे ना भरपूर मजा आली आहे तर चला बघू आता स्नोमध्ये जायचा विचार आहे कारण की तेच तेच प्लॅन करून आलो तर आता बघू काय होतं दाखवतो तुम्हाला पुढे गेलो बघा ही आता तिकीट काउंटरवर उभे आहेत ना तिकीट बुक करते कारण की तीनचा शो आहे आज आम्हाला अर्धा अर्धा तास सांगायचं आहे तर बघू आता यांची मस्ती आहे बघू शकता तिकीट वगैरे झाले आता आम्हाला किती 2:45 शो आहे तर बघू आता कुठे 2:45 एंट्री होणार आहे तर बघा काय नाही तुम्ही मॅडम आता 20 मिनिटं जास्त नाही चला येऊ खात बघा यात थोडीशी शॉपिंग करते काय घ्यायचं तुला पर पर बाबा दिवाळी प्लसेस कुठं हारबानू का गाल्यान घालावं हां किती वर्ष ठीक आहे तर काय करायचं टाइमपास शॉपिंग करते कुठे गेली काय गाईस गेली बोलली ना आता आम्ही चालत होती बघा गाईची किती मस्ती चालू आहे बघा हे बघा हे बघा बघा मला पटकन तुला बघा तिला मामाच्या पाठी जायचं ती योगी जाईल तिकडून गेली होती म्हणजे अशी लिफ्ट मिळेल लिफ्ट मिळेल त्यांना म्हणजे मला जायचं होतं खायला पण तिला पण म्हणजे तिकडून गेलात ना आम्ही इकडून चाललो हात पकड हे बघा हे गाईस तर आता आम्ही थोडीशी टाइमपास वगैरे करून आता आम्ही चाललो स्नोमध्ये कारण की आता 5 ते 10 मिनिटंच राहिलेत तर चला आता इथे आलो तर मी हे बघा स्वप्न येतो त्याला कुठे काय तरी त्याला काम वगैरे इथे गेलाय तर चला हे बघा गाईस तर बघा आता मी इथे इंटर करतो आतमध्ये बघा सगळी लाईन खूप येत नाही गाईस तर बघा सॉक्स काय सॉक्स बघत ना गाईस तर चला आता आम्ही चाललो ए गाईस तर बघा आता सगळे रेडी होत आहेत काय रा से हाय चल चल आहे बघा आता आमची तयारी वगैरे झाली आहे त्यांची तर चला आता हे बघा चला आतमध्ये चला चला लवकर लवकर नेहरी काय मग कुठे आलं तसं मस्त नेहरिका कसं वाटतंय अरे वा किती दिवसापासून चालू होतं यायचं यायचं ए कसं वाटतंय मागे
कुठे गेला? हा मग आता तिकडे जायला बघतोय, बघू आता याला होतंय का नाही. बिहारी का भरपूर थंडी वाजते. मग आता आम्ही निघतो इथून बा, तर चला गाईस. तर वाट मध्ये भरपूर थंडी होती ना, आम्ही लगेच निघालो. हे तर आमचे पहिलेच आले दोघी जणी नियम बसली, तर लॉकडाऊन होत. आतमध्ये भरपूर थंडी आहे, निहारिकाला पण नव्हतं जमत, तर मग हे आले बाहेर. ह्याचं स्वप्न अजून आतमध्येच आहे, तो अजून आतमध्ये घ्यायचंय. आता आम्ही बघू, त्याचा वेट करतो इथं, तो आल्यावर दाखवतो तुम्हाला. काय कसं वाटलं काउंटर बघा, न्यारिका आतमध्ये भरपूर मऊ मऊ गलती ना, तर इथे बघा तिच्याकडे बघून मला भरपूर असते होते. हे गाईस, तर आता आम्ही निघतो इथून. बघा हिला कॅन्डी पाहिजे, बघा दरवेळेस आणि खेळलं कॅन्डी लागतं दरवेळेस. गाईस हे बघा, आम्ही तिथे कॅन्डी घेत होतो आणि हे बघा, हे बघा एकटाच एकटाच अजिबात राहिली नाही बर्फामध्ये, अजिबात आम्हाला मला बाहेर जायचंय, मला बाहेर जायचंय, मला बाहेर जायचंय. निहारिका म्हणजे आता नाही घरी गेलं, कायदाची पक्की दुश्मनी झाली तशी काय. काहीच तर आता आम्ही निघतो इथून, बघू आता पुढे कुठे काय जातो, कसं करतोय. इथून तर निघालो बघू. गाईस तर आता चाललो तुझा आम्ही, आता कुठे जायचंय प्रगती, प्रगती जायचं कुठे बघ. चला बाबा घरी मस्त पैकी काय बनवलं, जेवायला काय बनवलं? गावठी कोंबडा आहे, चिकन आहे, चिंबोरे आहेत, मुठे आहेत, कोलंबी पण आहे. आज काय प्रगती आणि आम्ही फुल मजा, फुल मच्छी मच्छी मच्छी. तर चला आता इथून जातोय, बघू आता कुठे जातोय. निहारिका इकडे गाड्यात. तर चला हे बघा, गाडीमध्ये बसतात मोठं मस्त गाडीमध्ये, आणि बघू आता कुठे जायचं आणि इकडे तिकडे जाऊ. गाईस तर आता आम्ही थोडंसं आता भूकला घेऊन जेवायला आलो, काहीतरी बघू आता काय भूक लागली का. जेवायचं नाही, आज जेवायचं नाही, आता आजपासून. तर चला आता आम्ही त्याला काय द रिअल टेस्ट बघू आता कसं लागतं. बघते टेस्ट कायला जोडले. हे गाईस, आता आमचं जेवण वगैरे झालं,
मस्त होता कसं रिअल टेस्ट बोलतो तसंच रिअल टेस्टच आहे खरोखर छान आहे. या कधी व्हिजिट द्या तुम्ही इथं हॉटेल रिअल टेस्टला. मस्त होतं ना छान होता मस्त. ना आता पोटभर वगैरे जेवलो बिवलो ना आता निघतो आता घरी जायला. बघू आता काय रात झोपली आहे बघा. चला आता बघू काय बघा. आता स्वप्नील आम्हाला सोडून गेला इथं. आम्हाला काय हिला कँडी घ्यायची होती कायराला पण सेम पण तिथे ती कँडी नव्हती. तर आता आम्ही ते चालत चालत हेअरवॉश करायचं हिला ते त्याच्यासाठी चाललं. तर बघू आता काहीच तर बघा. पावसाने पण भरपूर कागद केला आहे आणि एरिका आणि प्रगती मुलं आम्हाला येतात आमचे केस वॉश करायचे आहेत तिला इथे. अजून जाताना कोलंबी वगैरे घ्यायची आहे. तर चला बघू आता कसं होतं पाऊस पण आला. हो आली तुमच्या मुलाजून आम्हाला अर्धा सुद्धा सांभाळला. आता इथं हेअरवॉश वगैरे झालाय फायनली निघालो. आता आता घ्यायची मच्छी. तर बघू आता मच्छी मार्केट मध्ये चाललो. हे गाईस सर आता मी एकटीच चालली आहे मच्छी घ्यायला. त्यांना सांगितलं रिक्षामध्ये थांबा कारण की निहारिका वगैरे ऐकत नव्हत्या म्हणून. तर चला आता बघू. हे बघा आम्ही घेतली आता कोल्डी. हां बरोबर. हे तर बघा आता मी कोल्डी वगैरे घेतली आहे. आता मी चालली आहे की त्यांच्याकडे जायचे रिक्षात बसायला. तर चालतं बघू आता. गाईस तर या बघा आता आम्ही कोलंबी बनवते. कोलंबी रेसिपी वहिनीची आहे बनवणार मी. बहिणीला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे बनवायला. हे गाईस तर आता आम्ही पनवेलच्या आलो आणि कोलंबी वगैरे घातली. आता बनव म्हणजे बनवत ठेवले शिजवत ठेवले. तर आता आम्ही जरा बसतो बाहेर नंतर ते आल्यावरती आम्ही निघू इथून. तर चला बघू आता बाहेर गेल्यावरती दाखवते सगळ्यातला सगळे असे बाहेर बसले आहेत आम्हाला कळलं तुम्हाला. गाईस तर आता आमची कोलंबी वगैरे झालेली बघा. त्याला अशी पकडा काय कोथिंबीर टाकायची. चला आता कोल आता आम्ही घरून निघालो आणि तिथून निघलो आणि आता चाललो. तर आता आम्ही विशाल भाऊंची इथे चाललो. तर जरा काय त्यांचं काम आहे. तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.